सर्व भक्त्यांनी खूप काही सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी फारसं बोलणार नाही. पण एक मित्र कसा असावा, एक प्रशासक कसा असावा आणि एक शिक्षक कसा असावा, या तिन्ही गोष्टींचा एक संयुक्त अशा प्रकारचा जर संयोग असेल तर अगदी एकमेकांचा गट अजूनही तसाच आहे. आणि करंजाईला असणारे अडके सर करंजाईला असणारे सर्व घरात ते आता काय होते, तिच्या त्याच्या घरात जो तो मिटवतोय तो भाग वेगळा असतो. पण कामाच्या बाबतीत जर म्हटलं तर मागची संपूर्ण पिढी, संपूर्ण शिक्षक वर्ग इकडे असताना आम्ही जे कामं करतो ते काही फुकट करत नाही, आम्हाला पगार मिळतो. विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं असं असतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा गोतावळा जमवणं, ज्यांच्यासाठी आपल्याला पगार मिळतो, ज्यांच्यासाठी याची सेवा करण्याची ही एक संधी असते, त्यांचा गोतावळा ज्याने जमवला तो सगळ्यात महान माणूस. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आत्तापर्यंत आमच्या संस्थेतल्या सर्व शिक्षक आणि सर्व मुख्याध्यापकांचं नाव निश्चितच वरच्या यादीमध्ये. संपूर्ण समाज आम्ही जमवतो किंवा जिथं आम्ही नातेवाईक पण टिकून ठेवतो, तर हे सर्व सहज शक्य नाही. याच्या मागे कदाचित त्या जर खतरनाक मिळाल्या असतात तर मला वाटतं आम्ही एवढे दिवस कदाचित असे यंग दिसलो नसतो. त्यांचं योगदान आमच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचं आहे. आणि खरं म्हणजे कुठलाही माणूस मार्गक्रमण करत असताना त्याच्या पाठीमागे उभी राहणारी त्याची जी काही सहचारिणी असेल, जे अर्धांगी आहेत, आणि त्यांच्या ठिकाणी आता जी नवीन पिढी येते आहे, तर ही नवीन पिढी पण तशी नवीन कल्पना घेऊन आलेली आहे. फक्त नवीन पिढीला एकच सांगणार आहे की जुन्यांच्या ज्या कल्पना असतील, जुन्यांनी जे विचार केलेला असेल, त्याच्यातलं जुने जाऊ द्या मरणा लागू नये म्हणून ते बाजूला सोडा. त्यांच्या काही कल्पना आणि 30-30 वर्ष सेवा करू शकतो. आम्ही खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, झोपडीतले माणसं आज आमच्याजवळ काही काही होईना, कुठेतरी आमच्या स्वतःचे घर झाले, आमची मुलं इंजिनियर झाले. आणि याच्या सगळ्या मागचा जर आम्ही आशीर्वाद पाहिला तर हा हिरे कुटुंबाचा आमच्या पाठीमागे आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही हे सगळं काही करू शकलो. त्या हिरे कुटुंबाचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे असेच कायम असोत. आणि खरं